Hello, welcome to Scholarship Exam Guidance Lecture 2021. Hello, welcome to Scholarship Exam 2021 Guidance Lecture. Welcome. Welcome. Okay. चला, सो मला असं पहिले ते मला म्हणायचंय, आपल्या लेक्चरला काही फिफ्थ स्टँडर्डचे स्टुडंट्स पण असतील, काही एट स्टँडर्डचे स्टुडंट्स पण असतील, तर मला फिफ्थ स्टँडर्डचे स्टुडंट्स भरपूर दिसत आहेत. मला इथे स्कॉलरशिपचे एट स्टँडर्डचे स्टुडंट असतील तर त्यांनी जरा कमेंट करायचं, एट स्टँडर्ड म्हणून त्यांनी असं कमेंट करायचंय. लेट मी चेक, मला बघू द्या किती एट स्टँडर्डचे स्टुडंट आहेत. ओके, या एट स्टँडर्डचे स्टुडंट्स किती मला बघायचे तर कमेंट करा, एट स्टँडर्ड कमेंट करा, एट एट नंबर एट कमेंट करा, नंबर एट. एट स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत का, कारण मी आज काही क्वेश्चन्स देणार आहेत तर मला लेवल चेक करायची आहे, फिफ्थ स्टँडर्ड एट स्टँडर्ड, त्या पद्धतीने मी गायडन्स करेल. या एट स्टँडर्डचे, आय थिंक एट स्टँडर्डचे कमी असणार, फिफ्थचे जास्त असणार, या नो प्रॉब्लेम, त्या पद्धतीने मी क्वेश्चन घेईन म्हणून. ओके, फाईन. ओके, चालेल. यस. 7-8 काय अंबिके काय, 7-8 काय लिहिले, दोन्ही आहे का, तो आता सेवन्थला आहे, पुढच्या वर्षी एटला जाणार असं काय का, सोनल खोब्राकडे एटला. ओके, फाईन, तुमचे भाऊ बहीण पण कोणी असू शकतं एट स्टँडर्डला, या. ओके, फाईन, ठीक आहे, ऑलमोस्ट फिफ्थचे स्टुडंट्स झाले, एटचे कमी, चल नो प्रॉब्लेम, मी दोन्ही क्वेश्चन मॅनेज करेल दोन्ही पद्धतीने, या. ओके, स्कॉलरशिप एक्झाम गायडन्स लेक्चर, स्कॉलरशिप एक्झामिनेशन 2021 देणार आहे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी. मला असं म्हणायचंय आपण काही फ्री गायडन्स लेक्चर घेतोय, पहिले बेसिक स्कॉलरशिप एकदम नक्की काय समजून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला, कारण काय होतं की स्टुडंट गडबड करतात आणि काय होतं स्कॉलरशिप एक्झामचा रिझल्ट खाली येतो. स्कॉलरशिप एक्झाम खूप छान आहे, खूप महत्वाची आहे, एका विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये खूप महत्वाची आहे आणि खरंच ते आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते विद्यार्थ्यांना. स्टुडंट्सला स्कॉलर बनवणारी परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा असं मला मनापासून वाटते आणि आपण त्याबद्दल आता थोडं सेकंड पार्ट आपण चालू करूया. कालचा पार्ट मला आनंद वाटतो की जवळजवळ 800+ 64+ लोकांनी, म्हणजे 850+ जास्त विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर आपलं बघितलंय आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपलं लेक्चर जात आहेत, अमेझिंग, सुपर पद्धतीने जात आहेत. ओके, या, सो आपण आता पार्ट टू कडे आज आपण आलोय, पार्ट टू. मला पार्ट टू स्टार्ट करायच्या अगोदर सर्व स्टुडंट्सला एक नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न विचारायचा आहे, टायगर जिंदा आहे का, कमऑन गाईज, टायगर जिंदा आहे का, आय वॉन्ट आन्सर, कमऑन, या टायगरच्या डोळ्यात डोळे घालून सगळ्यांनी एकदा बघायचंय, कमऑन एव्हरी वन, 5, 4, 3, 2, 1, या, कमऑन बघा, फायटिंग स्पिरिट आपल्या देतं, फायटिंग स्पिरिट सर्वांमध्ये आलं पाहिजे, फायटिंग स्पिरिट आलं पाहिजे तेव्हा मजा येणार, फायटिंग स्पिरिट आलं तेव्हा मजा येणार आपल्याला, ग्रेट, अमेझिंग, सुपर. सो फायटिंग स्पिरिट अलाइव इन युअर हार्ट, तुमच्या हृदयामध्ये फायटिंग स्पिरिट जिवंत ठेवा, कारण हे फायटिंग स्पिरिट स्कॉलरशिप एक्झाम मध्ये अभ्यास करताना, पेपर सोडताना फायटिंग स्पिरिट लागतं. ज्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट असतं ते लोक मेरिट लिस्ट मध्ये येतात, ज्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट नसतं पण हुशार असतात पण फायटिंग स्पिरिट नसतं ते स्टुडंट फक्त पास होतात किंवा फेल होतात. ओके, जर मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल आपल्याला सर्वांनी काय करायचंय, फायटिंग स्पिरिट असलं पाहिजे सर्वांचं. यस, ग्रेट. पुढे जाऊया, सो स्टुडंट्स विदाऊट गायडन्स, आपण काल जसं बघितलं डोळे बंद करून एक बाण मारल्यासारखे विद्यार्थ्यासारखे होते, त्याला गायडन्स नसतं तेव्हा त्यांची हालत अशी होते. आणि ज्यांना गायडन्स मिळतं, जेव्हा प्रॉपर एक त्यांना क्लॅरिटी असते, त्यांना कोण काय ध्येय अचीव्ह करायचं, कोणत्या दिशेने ते चाललं असते, त्यांना दिशेची क्लॅरिटी असते, एक जबरदस्त पद्धतीने सर्व स्टुडंट्स काय करत असतात, गायडन्स घेतात आणि अभ्यास करत असतात, योग्य दिशेने मार्गक्रमण करत असतात आणि आपल्या ध्येयाकडे जात असतात. ओके, सो आपल्या सर्वांना स्टुडंट्स विथ गायडन्स बनायचंय, त्यासाठी आपण काही सेशन्स ठेवलेले आहेत. ओके, या, सो स्कॉलरशिप एक्झाम 2021, स्कॉलरशिप एक्झाम 2021 साठी आपण काय करतो, आता आपण स्टार्ट करतो, राईट, या, फाईन, लेट्स स्टार्ट. सर्व स्टुडंट्सनी नोटबुक पेन घेऊन बसायचंय सर्व स्टुडंट्सनी. ओके, रेडी विथ नोटबुक, रेडी कमेंट करा, रेडी, तुम्ही जर रेडी असाल नोटबुक पेन सकट सर्वांनी कमेंट करायचं, रेडी. ओके, या, Thank you.
ओके व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया. सो सर्वांना मला क्वेश्चन विचारायचा आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वन डे मॅच अँड 2020 क्रिकेट मॅच. चला मला सर्वांनी फरक सांगायचा आहे, वन डे मॅच आणि 2020 क्रिकेट मॅच मध्ये काय फरक आहे. या दोन्ही मॅच मध्ये काय फरक आहे, काय फरक आहे. कमोर आन्सर आन्सर, मला आन्सर पाहिजे. या व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वन डे मॅच अँड 2020 क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच माहिती सर्वांना राईट. या सो वन डे मॅच आणि 2020 मॅच मध्ये काय फरक आहे, काय फरक आहे. तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही कमेंट करू शकता. कम ऑन एव्हरी वन. जे माहिती असेल आन्सर कमेंट करू शकता. ओके 50 ओव्हर मॅच असते, 20 ओव्हर मॅच असते. ओके 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 जोश येतोय सर. ओके फाईन 50 ओव्हर आणि 20. ओके ओके फाईन ओके. सर्वांनी सगळे गेम्स थोडे थोडे बघितले पाहिजे, रूल समजले पाहिजे सर्वांना. या फॉर जनरल नॉलेज. यस आणि एका फायटिंग स्पिरिट साठी. ओके फाईट. ओके आता समजा वन डे मॅच इथे 50-50 ओव्हरची मॅच सांगतोय मी, 50 ओव्हर मॅच. ओके उदाहरण देतो एक्झाम्पल. ओके जर इथे आपण 120 बॉल्स मध्ये ओके याचा तुमचा स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासाचा खूप एक महत्वाचा याच्यातून एक लर्निंग मिळणार आहे आपल्याला. ओके 120 बॉल्स मध्ये जर 120 रन्स केले तर ते चांगले, गुड, व्हेरी गुड, खूप चांगले, खूप छान. जर वन डे मध्ये एखाद्या टीमने पहिल्या 120 बॉल्स मध्ये पहिल्या 120 बॉल्स 20 ओव्हर्स. ओके 20 ओव्हर्सचे एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात टाकले जातात, 20 × 6 120 बॉल्स. ओके सो दॅट्स गुड. वन ट्वेंटी बॉल मध्ये 120 रन्स केले तर चांगलं असतं. ओके या ओके फाईन. सो नेक्स्ट मला असं म्हणायचं आहे, गुड, व्हेरी गुड, पण 2020 ओव्हरची मॅच असते, 2020 ओव्हरची मॅच असते, त्याच्यामध्ये जर 120 बॉल्स मध्ये 120 रन्स केले तर ते खूप कमी आहे. हॅलो खूप कमी आहे, खूप कमी आहे, व्हेरी लेस. हॅलो फरक समजला. हॅलो हॅलो येस 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 50 ओव्हरची मॅच 300 बॉलची असते 50 ओव्हरची, बरोबर. या पण त्याच्या पहिल्या 120 बॉलामध्ये 120 रन केले तर ते भरपूर आहे, चांगले, इट्स गुड स्कोर. पण जर 2020 मॅच मध्ये 120 बॉल 120 रन केले सो इट्स व्हेरी लेस, खूप कमी आहे, खूप कमी आहे. हॅलो म्हणजे गेम जरी सेम असला तरी खेळण्याची पद्धत वेगळी पाहिजे. क्रिकेट गेम दोघांमध्ये कॉमन काय, क्रिकेट आहे, बॅट आहे, बॉल आहे, ओके प्लेयर आहेत, पण गेमचा फॉर्मॅट वेगळा आहे, गेमचा फॉर्मॅट वेगळा आहे. यातून एकच लर्निंग खेळायचं आहे, दोन्ही मॅच क्रिकेट मॅचेस आहे. ओके क्रिकेट स्पोर्ट्सच आहे, कॉमन काय, क्रिकेटचे दोन वेगळे वेगळे भाग आहेत, राईट. क्रिकेटचेच काय, दोन वेगळे वेगळे भाग आहेत, दोन वेगळे वेगळे भाग आहेत, बरोबर. या राईट या सो मला याच्यातून एक लर्निंग सांगायची सर्वांना. या ओके एक लर्निंग मला द्यायची सर्वांना यातून, एक जी 50-50 ओव्हर मॅच आहे ना, 50 ओव्हर मॅच
ते स्कूल एक्झाम जी स्कूल मध्ये एक्झाम असते ना स्कूल एक्झाम राईट आणि 2020 ओवर मॅच आहे मी ती बोलेल स्कॉलरशिप एक्झाम आहे काय स्कॉलरशिप एक्झाम स्कूलमध्ये एक्झाम होते युनिट टेस्ट ओके सेमिस्टर एक्झाम युनिट एक्झाम ओके त्याचे पार्ट्स ओके डिफरन्स समजणं खूप गरजेचं आहे फरक समजणं खूप गरजेचं आहे फरक समजणं खूप गरजेचं ओके या सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्कूल एक्झाम अँड स्कॉलरशिप एक्झाम ते सेम मला असं म्हणायचं आहे तो आता समजून घेऊया आपण स्कूल एक्झाम बघा हा फरक समजणार नाही तर तुम्ही स्कॉलरशिपला एकदम लाईटली घेणार और वेगळ्या अर्थाने घेणार तुम्हाला ते नाही गडबड होणार आणि या गडबडीमुळे मुलं काय गडबडतात आणि एक्झाम मध्ये फेल होऊन येतात हुशार हुशार मुलं फेल होऊन येतात ओके नॉर्मली इथे एक क्वेश्चनला सॉल्व करायला स्कूल एक्झाम मध्ये अराउंड 3 to 5 मिनिट्स मिळतात एव्हरेज जर आपण एक टाइम आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर ओके या वन क्वेश्चन वन मार्क इकडे ऑलमोस्ट वन क्वेश्चनला हार्डली 1 मिनिट मिळतो काय वन क्वेश्चनला 1 मिनिटच मिळतो डिफरन्स बघा पहिला डिफरन्स बघा पहिला डिफरन्स या पहिला डिफरन्स असा आहे ओके स्कॉलर स्कूल एक्झाम मध्ये 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 3 to 5 मिनिट्स लागतात पण स्कॉलरशिप एक्झाम मध्ये 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायला हार्डली 1 मिनिट लागतो हार्डली 1 मिनिट लागतो 1 मिनिट मध्ये आपण सॉल्व्ह करायला पाहिजे राईट ओके स्कूल एक्झाम मध्ये तुम्ही ओके मराठीत त्याला शब्द पाठ रट्टा रट्टा मारू शकता रट्टा रट्टा पाठ करू नये राईट तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर पाठ वगैरे करून जाणार अभ्यास करून जाणार म्हणजे लिहून येणार बरोबर प्रश्न आला तर इकडे तुम्ही पाठच नाही करू शकत ओके न्यू क्वेश्चन्स new questions every year school exam मध्ये टेक्स्टबुक ओपन केलं त्यातले काही क्वेश्चन्स येतात बरोबर टेक्स्टबुक मधले क्वेश्चन येतात इथे टेक्स्टबुकच्या बाहेरचे क्वेश्चन्स येतात हॅलो त्यामुळे तुम्ही पाठच नाही करू शकत का क्वेश्चन्स फ्रॉम टेक्स्टबुक आणि क्वेश्चन्स आउटसाइड टेक्स्टबुक ओके या हे व्हेरी व्हेरी सिम्पल व्हेरी सिम्पल सिम्पल क्वेश्चन एक पण क्वेश्चन टेक्स्टबुक मधला येत नाही एक पण क्वेश्चन रिपीट होत नाही स्कॉलरशिप एक्झामला सगळे वेगळे क्वेश्चन असतात ओके या 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 तुम्हाला इथे पार्ट करण्याचं स्किल पाहिजे इथे तुम्हाला काय बोलते इथे इथे अंडरस्टँडिंग पाहिजे तुम्हाला इथे लॉजिकल थिंकिंग तुमची पाहिजे काय लॉजिकल थिंकिंग पाहिजे स्कूल एक्झाम मध्ये कसं तुम्ही लक्षात ठेवा ओके रिमेंबर आन्सर तुम्ही रिमेंबर ठेवाल आणि उत्तर लक्षात ठेवा तुमचं काम होऊन जातं स्कूल एक्झाम मध्ये पण स्कॉलरशिप एक्झाम मध्ये स्कॉलरशिप एक्झाम मध्ये तुम्हाला तुमची लॉजिकल थिंकिंग वापरावी लागते लॉजिकल थिंकिंग अप्लाय करावी लागते अप्लाय करावी लागते येस 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 हे डिफरन्स सगळ्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे लिहून झाल्यावर डन असं कमेंट करायचं कमऑन एव्हरीवन लिहून झालं डन कमेंट करायचं लिहून झालं डन कमेंट करा डन 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 ओके पटापट लिहायचंय आपण काही क्वेश्चन्स करणार आहोत आज
इंटरेस्टिंग क्वेश्चन करणार होता आपण. ओके व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया. चॅलेंजिंग क्वेश्चन. मी तुम्हाला तर काही चॅलेंजिंग क्वेश्चन विचारणार आहे. स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आलेले काही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार आहे आता. ओके या फाईन फाईन. ओके सो इथे मी क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला आता, काही चॅलेंजिंग क्वेश्चन्स विचारणार आहे. ओके सो आर यू रेडी फॉर चॅलेंजिंग क्वेश्चन्स? रेडी असाल तर तुम्ही कमेंट करा रेडी रेडी रेडी. ओके नोटबुक पेन घेऊन रेडी राहा. चलो find wrong term. चुकीचे पद ओळखा. ओके या चलो पण फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके थोडे स्कॉलरशिप एक्झाम आले चॅलेंजिंग क्वेश्चन्स मी तुमच्या समोर देतोय. ओके 3, 11, 27, 57, 123, 251. ओके या 251 फाईन. सो मी रॉंग टर्म कुठले ओळखायचे फाइंड आउट करा. चलो कम ऑन, व्हॉट इज आन्सर? चलो फटाफट लॉजिक फाइंड. लॉजिक पहिले तुम्ही याचं लॉजिक शोधा. कम ऑन चला तुम्हाला मी वेळ देतोय 30 सेकंड मध्ये आन्सर द्या. या मग मी नाहीतर आलं तर मी तुम्हाला आन्सर सांगणार आहे, काय काळजी नाही करायची. ओके फक्त तुमचा ब्रेन थोडा ऍक्टिवेट झाला पाहिजे. स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे थोडं चॅलेंजिंग यार. थोडस टायगर 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 को जिंदा रखना पडेगा. थोडं फायटिंग स्पिरिट पाहिजे तेव्हा मजा येणार आपल्याला. ओके या लॉजिक. आय वॉन्ट लॉजिक. लॉजिक काय? 3 नंतर 11 इज का घेतलाय? 11 नंतर 27 इज का घेतलाय? ओके सो हे नंबर्स मला कॅल्क्युलेट पाहिजे. काय नक्की हे काय? व्हॉट इज दिस? असे नंबर का वाढत गेले? ओके फाईन. लॉजिक 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 लॉजिक. ओके चला लॉजिक सांगतो मी तुम्हाला आता. बघा काय फर्स्ट टर्म, 3 × 2 करायचं प्लस 5 केलं, 6 + 5 = 11. नेक्स्ट टर्म आला बघा, बरोबर नेक्स्ट टर्म आला राईट. सो नेक्स्ट टर्म घेतला 11 × 2 + 5. सो 11 × 2 = 22 प्लस 5 = 27 बरोबर. नेक्स्ट आहे 27 × 2 + 5 = 54 + 5. हे किती होणार? 59. किती होणार? 59. इथे 57 दिलेलं आहे. सो रॉंग टर्म काय आपला? 57 इज अ रॉंग टर्म. 57 is a wrong term.
57 इज अ रॉन्ग टर्म, 57 इज अ रॉन्ग टर्म. समजलं आलं लक्षात? राईट, तिथे 59 यायला पाहिजे आणि 59 च्या पुढे पण तुम्ही ट्राय करा. 59 इंटू 2 प्लस 5 तर किती होतं टोटल? ते 59 इंटू 2 118 प्लस 5 123 येणार, बरोबर. आणि 123 ला इंटू 2 करा, 246 प्लस 5 251 येणार. ओके, सो इंटू 2 ने मल्टीप्लाय करायचं, प्लस 5 करायचे, हे याचं काय लॉजिक आहे, लॉजिक आहे. ओके, आय एम शुअर तुम्हाला मजा आली असणार. येस 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 येस, स्कॉलरशिप म्हणजे मजा आहे. फुल चॅलेंजिंग क्वेश्चन असतात, फुल 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 चॅलेंजिंग क्वेश्चन असतात, फुल चॅलेंजिंग क्वेश्चन असतात, फुल चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. मजा येते, मजा येते, मजा येते, मजा येते. ओके, चॅम्पियन्स पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता इथे काही एक सिरीज दिलेली आहे. ओके, संख्यामाला, त्याला मराठीत बोलता संख्या मालिका, और इंग्लिश मध्ये बोलतात सिरीज, नंबर सिरीज म्हटलं तरी चालेल. ओके, सो नंबर आहे 121, मग 169, 225, 289 आणि क्वेश्चन मार्क. चलो बोलो काय असेल आन्सर, बोलो बोलो क्या आन्सर, फटाफट. Come on, what is the answer? Kainar, kainar. Okay? Come on, 30 seconds, 30 seconds. Observe karayche, observe karayche, observe karayche. Scholarship cha jar kharach tumhi abhyas karat asal, tar tumhala he sagla ala pahije. Champions, scholarship cha jar kharach abhyas karat asal, tar he ala pahije tumhala. Okay, jasta na ek 3-4 questions vicharan, 4-5 questions tumhi vicharnare. Ane ek dhamal, 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 dhamal. Okay? सो बघा, चलो आन्सर सांगतो मी तुम्हाला. आता 11 चा स्क्वेअर आहे बघा, हा काय 11 चा स्क्वेअर आहे, 13 चा स्क्वेअर आहे, ओके 15 चा स्क्वेअर आहे, ओके नंतर मग 17 चा स्क्वेअर आहे. ओके, सो आता बघा 11 13 म्हणजे नंबर अल्टरनेट नंबर आहे, प्लस 2 केल्यावर आहे. 11 नंतर 13, 13 नंतर 15, 15 नंतर 17, 17 नंतर 19 चा स्क्वेअर येणार. काय येणार? 19 चा स्क्वेअर येणार. सो 19 चा स्क्वेअर किती आहे? त्याला बॉक्स करायचा असा तुमच्या नोटबुक मध्ये लिहायला करत असेल. ओके, 19 चा स्क्वेअर किती आहे? इट्स 361. ओके फाईन, लॉजिक लॉजिक समजून घ्या, लॉजिक समजून घ्या, लॉजिक लॉजिक. स्कॉलरशिप मध्ये असे लॉजिक वापरावे लागतात, लॉजिक वापरावे लागतात. मजा येते, मजा येते, मजा येते, धमाल धमाल येते स्कॉलरशिप मध्ये, फुल 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 एकदम मजा येते. या स्कॉलरशिप, स्कॉलरशिप इज माय फेवरेट फेवरेट फेवरेट. ओके चला पुढे जाऊया. चॅलेंजिंग क्वेश्चन, चॅलेंजिंग क्वेश्चन, चॅलेंजिंग क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन 3. ओके, असा एक 3x3 चा बॉक्स बनवून घ्यायचा आहे, 3x3 चा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 5 3 16, 5 3 16, 6 4 क्वेश्चन मार्क, 7 2 45. चलो ढूंढो, कम ऑन, या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? चला कम ऑन, शोधा शोधा शोधा. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार?
या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येणार, क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येणार, क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येणार? कमॉन 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 कमॉन, आन्सर आन्सर आन्सर. कम ऑन कम ऑन, लॉजिक 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 लगाओ, लॉजिक 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 गाइस, लॉजिक लॉजिक इज वेरी इम्पॉर्टंट. दिमाग लगाना है, दिमाग लगाना है, लॉजिक लॉजिक. याच्यामध्ये बघा कसं असतं, वर्टिकल कधी कधी लॉजिक कसं वापरावं लागतं, हे आडव्या जे हॉरिझॉन्टल लाईन आहेत आडव्या त्याचं लॉजिक असतं कधी कधी, कधी कधी या उभ्या लाईन आहे त्याचं लॉजिक असतं, आपल्याला शोधायचं असतं काय ते. ओके फाईन फाईन फाईन. आणि तुम्हाला एक आयडिया सांगतो याचं कसं असतं, याला ए म्हणतात, याला बी म्हणतात, याला सी म्हणतात, वर्टिकल उभ्या लाईनला म्हटलं तसं एकदा. ओके आता इकडे याचं लॉजिक काय बघा, याचं लॉजिक काय बघा, लॉजिक ओके ए प्लस बी ओके मल्टीप्लाय बाय ए मायनस बी, काय ए प्लस बी मल्टीप्लाय बाय ए मायनस बी. वरती लॉजिक लिहितो जरा इकडे. लॉजिक ए प्लस बी माइनस सॉरी मल्टीप्लाई दे ए माइनस बी. सो फर्स्ट फाइव प्लस थ्री ओके मल्टीप्लाई बाय फाइव माइनस थ्री, सो इट विल बिकम फाइव थ्री प्लस थ्री एट, एट इंटू फाइव माइनस थ्री टू, इट विल बिकम आंसर इज सिक्सटीन. किती आंसर बनणार, सिक्सटीन आंसर बनणार, काय बनणार, सिक्सटीन आंसर बनणार, सिक्सटीन किती आंसर बनणार, सिक्सटीन सिक्सटीन सिक्सटीन. ओके या नेक्स्ट आहे सिक्स प्लस फोर इंटू सिक्स मायनस फोर. ओके सो हे किती बनणार, सिक्स प्लस फोर टेन, 10 into 2, answer बनणार 20, guys, 20 answer येईल. So question mark च्या ठिकाणी किती answer येणार आपलं, 20 answer येणार, 20, 20. मी शेवटचं ट्राय केलं जर 7 plus 2 into 7 minus 2. ओके लॉजिक लॉजिक इज व्हेरी वन, लॉजिक 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट, लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी गुड स्नेहल जाधव बदलापूर, व्हेरी गुड स्नेहल, व्हेरी गुड व्हेरी गुड या व्हेरी गुड व्हेरी गुड चॅम्पियन्स सुपर. पुढे जाऊया पुढे जाऊया, अजून काही चॅलेंजिंग क्वेश्चन्स करूया जरा, अजून काही चॅलेंजिंग क्वेश्चन करूया. क्वेश्चन फोर क्वेश्चन फोर, या फाईन थोडं इझी 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 वाला लॉजिक. आता स्कॉलरशिप एक्झाम मधली क्वेश्चन, स्कॉलरशिप एक्झाम या. सो ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या वरती थ्री लिहिलंय बघा, नीट ऑब्झर्व करा. ओके इकडे टू लिहिलाय, इकडे फोर लिहिलाय आणि मध्ये 81 लिहिलाय. ओके इकडे सेवन लिहिलाय, वन लिहिलंय, फाय लिहिलंय, इथे वन मध्ये 169 लिहिलंय. सो इथे फाय लिहिलंय, फोर लिहिलंय, सिक्स लिहिलंय.
सो मध्ये काय आहे, थर्ड ट्रायंगलच्या मध्यभागी कोणता नंबर येणार, ट्रायंगल मध्ये कोणता नंबर येणार तो आपल्याला शोधायचा, ट्रायंगल मध्ये कोणता नंबर येणार तो आपल्याला शोधायचा. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन एव्हरीवन, व्हॉट इज द लॉजिक, व्हॉट इज द लॉजिक, चॅलेंजिंग क्वेश्चन, चॅलेंजिंग क्वेश्चन. Challenging question, challenging question, challenging question. Yeah. Okay. आता इकडे बघा याचं, याचा आन्सर बघूया आपण. याचा आन्सर काय येणार आहे, ओके, ऑलमोस्ट सर्व सर्वांचा आन्सर आले. या बाहेरचे जे नंबर आहे, 3 + 2 + 4, सगळे तिघांचा नंबर आहे. सो 3 + 2 + 4 किती होतात, 9. सो 9 चा स्क्वेअर केला तर ते 81 येणार, मधला नंबर, बरोबर, राईट. आता इथलं आपण केलं 7 + 1 + 5 किती होत आहे, 13. 13 चा स्क्वेअर केला किती येणार, 169. किती येणार, 169. पाचाचा आता 5 + 4 + 6 किती बनणार, 15. 15 चा स्क्वेअर किती येणार, 225. ओके, सो इथे ब्रॅकेट मध्ये काय येणार, 25 ना 15 square logic clear. ओके, चला पुढे जाऊया, लेट्स मूव इट, लेट्स मूव इट. क्वेश्चन 5 घेऊया. ओके, आता हा क्वेश्चन आहे अॅनॉलॉजीचा. काय अॅनॉलॉजी, त्याला म्हणतात समसंबंध. ओके, पहिल्या टर्मचा दुसऱ्या टर्मची जो संबंध आहे, आता 8 इथे 504 लिहिलेले आहे. ओके, सो तस म्हणजे पहिल्या टर्मचा दुसऱ्या टर्मशी काय संबंध आहे, तो तिसऱ्या टर्मचा चौथ्या टर्मशी काय असतं फाइंड आउट करायचा. फाईन, सो आपल्याला हे शोधायचंय इथे काय येणार, या बॉक्स मध्ये काय येणार. 8 ला 504 लिहिले, तसं 6 काय येणार, अॅनॉलॉजी समसंबंध. ओके, हे टॉपिक्स मी नंतर जेव्हा आपण कोर्स घेऊ तेव्हा मी हे टॉपिक शिकवणार आहे. काय करणार आहे, हे टॉपिक शिकवणार आहे, टॉपिक शिकवणार आहे. ओके, या टॉपिक शिकवणार आहे, टॉपिक शिकवणार आहे. टॉपिक शिकवणार आहे समसंबंध. या come on, use logic. Come on, scholarship is not easy. Welcome to scholarship. तुमचं डोक्याला जर काय बोलतोय मुंगे आले असतील, थोडस एकदम डेंजर क्वेश्चन वाटत असेल, थोडी भीती वाटत असेल, वेलकम टू स्कॉलरशिप. जर तुम्ही नवोदयला बसले असणार, नवोदयच्या एक्झाम पेक्षा मी बोलतोय 4-5 पटीने चॅलेंजिंग क्वेश्चन स्कॉलरशिप एक्झाम असते. 4-5 पटीने स्कॉलरशिप एक्झाम चॅलेंजिंग असते.
चार पाच पटीने स्कॉलरशिप एक्झाम चॅलेंजिंग असते. चार पाच पटीने असते. ओके या ओके फाईन. चला लॉजिक लॉजिक बघूया आपण. या ओके आय थिंक 30 सेकंड झाले मला वेळ दिलेला मी. या ओके इकडे बघा आता तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. 8 चा क्यूब किती आहे? मी क्यूब बाहेर करायला लागतो. 8 क्यूब 8 × 8 64, 64 × 8 केलं तर 512 येतात. ओके आणि बघा 8 क्यूब मायनस 8 केलं किती येतो? 512 मायनस 8 केलं, सॉरी 5 तर आन्सर मिळतं 504. ओके म्हणजे कुठल्या पण नंबरचा क्यूब मायनस तो सेम नंबर, कळलं? त्या नंबरचा घन करायचा आणि तोच नंबर वजा करायचा तेव्हा आपला आन्सर मिळाले 504. ओके समजलं पहिला. सो सेकंड मध्ये आता काय करणार? 6 क्यूब मायनस 6, 6 चा घन काय येणार? 216 वजा 6 केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 210. 210 आन्सर मिळणार. 210. कम ऑन चॅलेंजिंग आहे. चॅलेंज. क्यूब्स बाहेर यासाठी करायला लावतो आपण. क्यूब्सचा क्वेश्चन असतो, स्क्वेअरचा क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये, प्राईम नंबरचा क्वेश्चन असतो. सो हे सगळं काय येतं एक्झाम मध्ये? येतंय सगळं, सगळं येतं एक्झाम मध्ये, सगळं येतं. या सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे. आय एम शुअर. फाईन. सो कसे वाटले तुम्हाला? 5 चॅलेंजिंग क्वेश्चन्स विचारले मी तुम्हाला, थोडस एक आयडिया दिली स्कॉलरशिप एक्झाम कशी असते. ओके त्यातले मी काही मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन्स तुम्हाला दिले आज मी. ओके या सो आय एम शुअर तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं असेल. तर तुम्हाला क्वेश्चन चॅलेंजिंग वाटले असेल खरंच तर कमेंट करा चॅलेंजिंग. कमॉन एव्हरीवन, चॅलेंजिंग कमेंट करा. या तर तुम्हाला वाटलं असेल की क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमचा WLPMA झालेला आहे. वाट लागली पण मजा आली. ओके येस. असं तुम्हाला फिलिंग आला असेल तर तुम्ही काय करू शकता? WLPMA कमेंट करू शकता. WLPMA सर वाट लागली पण मजा आली. WLPMA वाट लागली पण मजा आली. सर व्हेरी गुड चॅम्पियन. सुपर. Very good. Great. चला पुढे जाऊया. Very good. खूप छान. So how to start scholarship exam study? Okay? मला असं म्हणायचं स्कॉलरशिप एक्झामचं स्टडी कसा करायचा आपल्याला, मला हे सांगायचं तुम्हाला. हाऊ टू स्टार्ट स्कॉलरशिप एक्झाम स्टडी. ओके स्कॉलरशिप एक्झामचं क्वेश्चन्स काय बोलतोय? क्वेश्चन्स टाईप ऑलमोस्ट इथे इझी क्वेश्चन्स 30% असतात. मीडियम क्वेश्चन्स 40% असतात आणि थोडे हार्ड असं हे म्हणतात. ओके स्कॉलरशिप हेच म्हणतात कठीण स्वरूपाचे प्रश्न, काठिण्य पातळी, हार्डनेस लेवल, त्याला डिफिकल्ट असं पण म्हणतात. डिफिकल्ट क्वेश्चन हे 30% असतात म्हणजे ऑलमोस्ट किती टोटल 150 क्वेश्चन असतात ना. 150 पैकी ऑलमोस्ट 45 क्वेश्चन इझी असतात टोटल. 150 क्वेश्चन पैकी 60 क्वेश्चन कसे असतात? थोडे मीडियम स्वरूपाचे असतात आणि डिफिकल्ट क्वेश्चन किती असतात? 45 क्वेश्चन असतात. ओके हा आणि 1 क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. मी बोलतो तुम्ही इझी आणि मीडियम जरी केले, काय इझी आणि मीडियम जरी केले 70% क्वेश्चन म्हणजे 105 म्हणजे 105 क्वेश्चन आणि जर 210 मार्क्स जर तुम्हाला मिळाले तरी तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकता. कळालं? म्हणजे इझी आणि मीडियम क्वेश्चन्सवर जरी फोकस केला आपण तरी पण आपलं काम होऊ शकतं.
पण जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो स्कॉलरशिपचा तेव्हा आपल्याला कळतं अरे बापरे डेंजर आहे. मजा येते मजा येते स्कॉलरशिप मला खूप मजा येते. एवढे डेंजर क्वेश्चन असतं काय काय डोकं आउट होतं. मजा येते पण मजा येते खूप मजा येते. इझी म्हणजे सोपे, मीडियम म्हणजे मध्यम स्वरूपाचे प्रश्न, डिफिकल्ट म्हणजे कठीण स्वरूपाचे प्रश्न. या ओके फाईन व्हेरी गुड. ओके ग्रेट अमेझिंग सुपर. ओके ग्रेट जबरदस्त. चलो पुढे जाऊया. पहिले काय करायचं तुम्हाला इझी क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकचे. आता मॅथ सब्जेक्ट असू दे, गणित असू दे, ओके, और नाहीतर मग दुसरा सब्जेक्ट असू दे, बुद्धिमत्ता, ओके. या मॅथ सब्जेक्ट असू दे, गणित किंवा बुद्धिमत्ता असू दे. मॅथ सब्जेक्ट तुम्ही काय करा, तुमचे इझी चॅप्टर्स पहिले करा, इझी वाले पहिले करा. त्यात बघा तुमचं स्कूलचं सिलेबस आहे ना, स्कूलचं आता बघा काय असणार, याच्यात नंबर ऍट वर्क असणार. स्कॉलरशिप मध्ये पण पहिला स्कूलमध्ये जो चॅप्टर आहे तोच स्कॉलरशिप मध्ये चॅप्टर आहे, नंबर ऍट वर्क. नंतर मग ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन स्कॉलरशिप मध्ये पण तेच आहे. कळालं? ते सुरुवातीचे जे इझी इझी टॉपिक आहे ते तुम्ही करा. पिक्टोग्राफ आहे शेवटी, तो पिक्टोग्राफ मॅथ्स मध्ये आहे, तोच स्कॉलरशिप मध्ये पण आहे, ओके. शेवटचा युनिट आहे. सो पहिलं दुसरं आणि शेवटचं तिसरं एक शेवट सातवं युनिट जो तुम्ही करणार स्कॉलरशिप मधलं तुम्हाला इझी बनते, ओके. सो सुरुवात इझी क्वेश्चन पासून करा. एक सिम्पल मी तुम्हाला सांगेन, ओके. बुद्धिमत्तेमध्ये जर घेतलं तर इथे बघा सुरुवातीला मिरर इमेज असते, मिरर इमेज, वॉटर इमेज, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, तिथून सुरुवात करा. नंतर सिमिलर इमेज असेल तुम्हाला, ओके. त्याच्यानंतर काय बोलतो की कोड लँग्वेज असेल, ओके. जे चित्राचे प्रश्न असतात, चित्राचे इमेज क्वेश्चन्स, इमेज क्वेश्चन्स करू शकता, ओके. आणि फिफ्थ स्टँडर्डला बुद्धिमत्तेमध्ये शेवटचं युनिट आहे इमोशनल इंटेलिजन्स. तिथे एक युनिट आहे, खूप छान आहे, खूप छान प्रश्न आहे, खूप छान प्रश्न असतात त्यामध्ये आणि मजा येते. खूप छान प्रश्न असतात त्यामध्ये मजा येते, ओके. या खूप छान प्रश्न असतात त्यामध्ये मजा येते. ग्रेट अमेझिंग सुपर. या ग्रेट अमेझिंग सुपर. सो ते इझी क्वेश्चन मध्ये सुरुवात करा. मराठी इंग्लिश आहेत, लँग्वेज सब्जेक्ट आहे, तिथे पॅसेज आणि उत्तर असतं, राईट. सो बेसिक ग्रामर पासून सुरुवात करा, व्याकरण सुरुवात करा, चॅप्टर्स रेडिंग करायला, अंडरस्टँड करायला सुरुवात करा. बुक्स असेल तर पॅसेज सॉल्व्ह करा तुम्ही. येस, इझी जे वाटतं इंडेक्स ओपन करायची, इझी जे वाटतं तिथून स्टार्ट करायचं. ऑलमोस्ट 30% क्वेश्चन आपले इझी क्वेश्चन होत असतात, ओके. याचा अर्थ तुमचा सिलेबस 30% क्वेश्चन हे असतो, ओके. या स्कॉलरशिप एक्झाम सध्या तरी 25 एप्रिलला सांगितलंय, पण सध्याची सिच्युएशन बघता मला 99% गॅरंटी आहे स्कॉलरशिप एक्झाम पुढे ढकलतील. हॅलो काय, स्कॉलरशिप एक्झाम पुढे ढकलतील 99% गॅरंटी वाटते सध्याची क्वेश्चन बघून, जर कंडिशन बघून जरा एकदा, ओके. या आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. मी सध्या गायडन्स लेक्चर घेतोय आणि टेस्ट सिरीज आणायचा आमचा प्लॅन चालू आहे. टेस्ट सिरीज आणायचा मी लवकरच एका आठवड्यात त्याचा निर्णय घेऊ जरा एकदा, ओके. या येस 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 So appreciation for effort मला सर्व स्टुडंट्स ला बोलायचं आहे. यू आर जस्ट ऑसम गाईज, यू आर जस्ट ऑसम. तुम्ही खूप छान अभ्यास करताय आणि खूप प्रामाणिकपणे समजून घ्यायचा प्रयत्न करताय. खूप मजा येणार, तुम्ही आवडीने करणार तर मजा येणार. स्कॉलरशिप एक्झाम मी तर बोलतोय दिस इज अ WLPMA. वॉट दिस इज WLPMA गाईज, वाट लागेल पण मजा येईल. स्कॉलरशिप एक्झाम तुमच्या मध्ये खरंच मी सांगतो प्रामाणिकपणे वाट लागते स्टुडंटशी, पण मजा येते आणि तुम्हाला भविष्यासाठी तयार करणार. एकदा फिफ्थ स्टँडर्डच्या स्कॉलरशिपला बसले तर तुम्हाला सिक्स्थ आणि सेव्हन्थ स्टँडर्डचं मॅथ्स तर एकदम इझी वाटतं. सिक्स्थ स्टँडर्डचं मॅथ्स तर ऑलमोस्ट तुम्हाला एकदम इझी वाटतं. एथ स्टँडर्डच्या स्कॉलरशिपला बसले
जर 9 स्टँडर्ड जवळजवळ 70% तुमचा अभ्यास होऊन जातो. इट्स व्हेरी चॅलेंजिंग. ओके, मजा येते पण एकदम दिल खुश हो जाते, स्कॉलरशिप एकदम दिल खुश हो जाते. ओके, या सो यस. एक स्टोरी सांगायची मला सर्व स्टुडंट्सला. स्टोरी एक छोटीशी स्टोरी मला सर्व स्टुडंट्सला सांगायची आहे. छोटीशी स्टोरी कमेंट करायची सर्वांनी, स्टोरी. अगदी छोटीशी स्टोरी आहे पण खूप महत्वाची आहे. विक्रांतराव कुलकर्णी यांच्या नंबरवर मेसेज येतोय, सर सांगा एक्झाम कधी आहे. 25 एप्रिलला एक्झाम स्कॉलरशिप गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे पण ती एक्झाम पुढे जाण्याची शक्यता मला प्रामाणिकपणे वाटते, कदाचित होईल पण नाही तर पुढे पण ढकलली जाईल. कारण सध्याच्या सिच्युएशन मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जवळजवळ 30 एप्रिल पर्यंत सगळे बंद ठेवायला लावले स्कूल्स आणि सगळ्या गोष्टी, त्यामुळे जरा ओके फाईन. स्टोरी ओके, स्टोरी सांगूया. ओके, एक दिवस एक काय असतो, एक बेडूक असतो. स्टोरी एका बेडकाची आहे, फ्रॉकची आहे. एक बेडूक असतो, बघा समोर एक विहीर दिलेली आहे, त्या विहिरीमध्ये तो बेडूक असतो, तो राहत असतो त्या विहिरीत. त्या विहिरीतच त्या बेडकाचा जन्म झालेला असतो आणि ते विहिरीत तो बेडूक त्या विहिरीतच राहतो. खूप मोठा होतो तरी त्या विहिरीतच राहतो, मोठा होतो आणि खूप त्या विहिरीत तो आनंदाने राहत असतो. त्याला असं वाटतं की ही दुनिया आहे, काय ही दुनिया आहे, विहीर हीच दुनिया आहे, हेच जग आहे पूर्ण असं त्याला वाटत असतं. त्याला म्हणतात फ्रॉग इन द वेल. त्या विहिरीमध्येच हे जग, पूर्ण दुनिया, पूर्ण वर्ल्ड, पूर्ण जग म्हणजे ही विहीर, हे वेल म्हणजे ते पूर्ण जग आहे असं त्याला वाटत असतं. पूर्ण जग आहे त्याला असं वाटत असतं. ओके, पण एक दिवस काय होतं, एक दिवस त्या विहीर असते त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये खूप पाऊस पडतो, अक्षरशः पूर येतो. आणि काय होतं, त्या विहिरीत पण तो पाणी पूर्ण भरून जातो. ती विहीर जेवढी खोल असते पण पूर्ण विहीर काठोकाठ म्हणजे काठापर्यंत पाणी येऊन पाणी बाहेर जायला लागतं, एवढं पाणी त्या विहिरीत मावतं. काय एवढं पाणी त्या विहिरीत पूर्ण भरून येते. त्यावेळेस जेव्हा विहीर पाण्याने काठोकाठ भरून जाते पुराच्या पाण्यामुळे, तेव्हा हा बेडूक पाण्याबरोबर वरती येतो आणि वरती आल्यावरती तो बाहेर उडी मारतो विहिरीच्या बाहेर तो उडी मारतो आणि त्याला बघतो तर तो शॉक होतो, बोलतो अरे बापरे बोलतो दुनिया एवढी मोठी आहे. आणि मला वाटलेलं की दुनिया फक्त ते विहिरीमध्येच दुनिया आहे, तर विहिरीमध्येच दुनिया असं मला वाटतंय त्याला वाटत होत. पण तो बोलतो दुनिया केवढी मोठी आहे, काय द वर्ल्ड इज सो बिग. मला असं म्हणायचंय, स्कॉलरशिप एक्झाम तुमचं जे तुमची थिंकिंग आहे ना, फ्रॉग इन द वेल म्हणजे विहिरीतल्या बेडकासारखी थिंकिंग झाली आहे स्टुडंटशी. ते विहिरीतल्या बेडकाला असा विहिरीतून बाहेर काढतो आणि त्याला जग दाखवतो, पूर्ण दुनिया दाखवणारी एक्झाम आहे स्कॉलरशिप एक्झाम. तुम्हाला भरपूर स्टुडंटला वाटत असेल आम्ही हुशार आहे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये मेरिट लिस्ट मध्ये येऊन दाखवा, मग कळेल तुमची हुशारी. महाराष्ट्रात 80% स्टुडंट फेल होतात स्कॉलरशिप एक्झाम मध्ये, फक्त 20% मुलं पास होतात. म्हणजे तुम्ही जेवढे बसणार आहे ना, तुमच्या फक्त 20% मुलं पास होणार आहे. 100 मुलं बसतात, फक्त सरासरी 20 मुलं पास होतात, बाकीचे हुशार मुलं आपटतात. फेल झालेले बघितले मी. स्कॉलरशिप एक्झाम फ्रॉग इन द वेल, तुमची जी थिंकिंग आहे विहिरी मधली, आम्ही बाबा हीच दुनिया आहे. आम्हाला शाळेतल्या एक्झाम मध्ये मार्क्स आले, शाळेतले टीचर आम्हाला हुशार बोलले, मार्क आले, आम्ही हुशार आहे. हॅलो, रिअल टॅलेंट इज डिफरंट, रियालिटी इज डिफरंट. तुमची थिंकिंग आहे, थिंकिंग तुमच्या थिंकिंगला बाहेर घेऊन येणार आणि ते तुमच्यासाठी चांगलं असणार. काय ते तुमच्यासाठी चांगलं असणार. फ्रॉग इन द वेल ही मेंटॅलिटी, ही सायकोलॉजी, थिंकिंग, हे विचार करू शकताय, पूर्ण बाहेर येणार, पूर्ण जग तुम्हाला दाखवणार स्कॉलरशिप एक्झाम. तुमच्यामधलं पोटेन्शियल तुम्हाला दाखवणार. काय तुमच्यामधलं जग तुम्हाला दाखवणार. ओके, यस. सो मला असं म्हणायचंय की एवढी आपली सगळं हे करतोय आपण, या
ओके आपण सगळे एवढं जग बघतोय राईट राईट सो थिंकिंग इज व्हेरी डिफरंट सो स्कॉलरशिप एक्झाम काय करणार आहे तुमच्या मधल्या जी माइंड माइंड थिंकिंग आहे तुमची जी थिंकिंग आहे तिला काय करणार आहे तो पूर्ण बाहेर काढणार आहे पूर्ण बाहेर काढणार आहे पूर्ण काय करणार आहे बाहेर काढणार आहे ओके ग्रेट अमेझिंग आहे इट्स सुपर सुपर अमेझिंग सो आजच्या लेक्चर मधून मला तुम्हाला एक वेगळं सांगायची गरज स्कॉलरशिप एक्झाम खूप डीप आहे त्याचे बेसिक्स काही गोष्टी तुम्ही थिंकिंग तयारी झाली पाहिजे थोडस चॅलेंजिंग आहे तुम्ही त्यासाठी तयार व्हायला पाहिजे स्कॉलरशिप एक्झामला त्यासाठी मला तुम्ही आज थोडं स्टोरी सांगितली थोडं बेसिक सांगितले थोडं इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिले आज मी बेसिक माहिती सांगितली ओके उद्या स्कॉलरशिप एक्झामचे बेसिक्स मी सांगेल बेसिक्स कोणते तयार काय स्कॉलरशिप एक्झामला ते पण सांगेल आणि सर्वांनी मला काय करायचं कमेंट करा स्कॉलरशिप एक्झामचं आपण प्रिपरेशन करायचं आम्हाला चालू करायचं लवकरच चालू करतोय आणि त्याचा फॉर्मॅट आम्ही डिसाईड करतोय सर्व विद्यार्थी पालकांचं आम्ही मत घेतोय ते चालू करणार आहे आम्ही ओके या फाईन ओके चला सो कम ऑन गाइस सर्वांनी एक्सेल बोलायचंय 1 2 3 I'm learning come on everyone सर्वांनी बोलायचंय I'm learning come on everyone सर्वांनी बोलायचंय I'm learning come on everyone I'm learning चलो बाय बाय टेक केअर भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये स्कॉलरशिप मध्ये आणि खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊन भेटणार आहे ओके